मोहोळचे संजय क्षीरसागर यांना जात दाखल्याप्रकरणी तूर्तास तरी दिलासा मिळतोय. मोहोळेतील भाजपचे नेते संजय क्षीरसागर यांच्या विरोधात जिल्हा परिषदेचे सदस्य शिवाजी सोनावणे, काँग्रेसचे अनुसूचित जाती विभागाच्या जिल्हाध्यक्ष गौरव खरात यांनी दाखल केलेली तक्रार जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीनं 9 सप्टेंबर रोजी निकालात काढली आहे. त्यामुळे संजय क्षीरसागर यांना तूर्त तरी दिलासा मिळाला आहे. मोहोळेतील भाजपचे नेते संजय क्षीरसागर यांनी तहसीलदार मोहोळ यांच्याकडून दाखला मिळालेला असताना उपविभागीय अधिकारी सोलापूर यांच्याकडून दुसरा जातीचा दाखला मिळवला आहे. पूर्वीचा जातीचा दाखला रद्द झाल्याची माहिती पडताळणी समितीस न देता माहिती लपून दुसरा जातीचा दाखला वैधता प्रमाणपत्र बेकायदेशीरपणे मिळवल्याचा आरोप करत जिल्हा परिषद सदस्य शिवाजी सोरवणे आणि गौरव खरात यांनी 24 मे 2021 रोजी संजय क्षीरसागर यांच्या जातीचा दाखला जप्त करण्याची मागणी जिल्हा जात पडताळणी समितीकडे केली होती. या संदर्भामध्ये जात पडताळणी समितीकडे सुनावणी सुरू होती. सुनावणी दरम्यान तक्रारदार शिवाजी सोनवणे, गौरव खरात यांनी आपली बाजू मांडली होती. समितीने घेतलेल्या निर्णयामध्ये पुनर्विलोकनाची तरतूद नसून समितीस अधिकार नाहीत असं निरीक्षण नोंदवत जिल्हा जात पडताळणी समितीने तक्रारदार शिवाजी सोनवणे, गौरव खरात यांचा तक्रारी अर्ज निकालामध्ये काढला आहे आणि या आदेशामुळे संजय क्षीरसागर यांना पडताळणी समितीकडून दिलासा मिळतोय. जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने दिलेल्या आदेशाचा आम्ही आदर करतो. जिल्हा जात पडताळणी समितीने दिलेल्या आदेशाच्या विरोधामध्ये मुंबई उच्च न्यायालयात दाद मागता येणार आहे आणि तिथे क्षीरसागर यांचा दाखला निश्चित बोगस ठरेल असा विश्वास काँग्रेसचे नेते गौरव खरात यांनी व्यक्त केला आहे.